नमस्कार मी विक्रांत शंके तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज आज मी आहे लातूर शहरातील जुन्या एम आय डी सी भागामध्ये जे आय टी पार्क आहे त्या परिसरात आणि या आय टी पार्कच्या परिसरामध्ये आस्था फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू हा की या फाउंडेशनमध्ये सक्रिय काम करणारे स नितीन शेटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या प्रित्यर्थ त्याचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असताना त्यांच्याकडून आपण भावना जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत नितीन शेटे सर तर सर काय सांगाल विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं आहे यावेळी तुमच्या भावना काय आहेत आणि याला पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या दोन वर्षामध्ये कोविडमुळं बरंच मुलांना इंट्रो गेट करता आलेलं नाही मुलांना जमिनी स्तरावरचं जे नॉलेज आपण म्हणतो ते मिळालेलं नव्हतं मात्र या माध्यमातून आता त्या प्रक्रियेला कुठेतरी गती आली असं वाटते तर काय भावना आहेत तुमच्या आपण सगळेजणं यावर्षी वर्षी आझादी का अमृत महोत्सव साजरा करतो आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विविध उपक्रमांनी सहभागी झाली आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचंच केशवराज शैक्षणिक शैक्षणिक संकुल लातूरमध्ये मागच्या पन्नास वर्षापासून कार्यरत आहे आणि पारंपरिक शिक्षणाशिवाय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुलांना कौशल्यचं ज्ञान आणि प्रशिक्षण हे देण्याचा मागच्या पाच वर्षाचा आस्था या फाउंडेशनचा आमच्या प्रयत्न राहिलेला आहे आस्था या ए एस टी एच ए या अध्यक्षरांमध्ये ॲग्रिकल्चरल आर्ट्स टेक्नॉलॉजी हेल्थ असं सगळं काही दडलेलं आहे आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगानं मुलांनी जर कौशल्याचं ज्ञान घेतलं आणि त्यांनी जर अगदी कमी वेळात हे प्रशिक्षण घेऊन ते पारंगत झाले तर पुढच्या भवित भविष्यामध्ये त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये करिअर व्हावं आणि त्यांनी छोटे छोटे हे कोर्सेस करून आपलं कर्तृत्व घडवावं या भावनेनं आस्थाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत जवळपास हजारो विद्यार्थ्यांना आस्थाच्या या माध्यमातून आपण कौशल्याचं प्रशिक्षण दिलं अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले अनेकांना नोकऱ्या लागल्या आणि हे सगळं नया भारत ही जी मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींची संकल्पना आहे की या नया भारतामध्ये कोणताच युवक हा बेरोजगार राहणार नाही शासनाच्या नोकऱ्या हा काही करिअरचा विषय असू शकत नाही या देशाच्या आर्थिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये अशा अनेक कौशल्य प्राप्त कुशल अशा युवकांची गरज ह्या देशाच्या समृद्धीसाठी आहे आणि केवळ काही ठराविक नोकऱ्यांमध्येच जो रस विद्यार्थी आणि पालकांना निर्माण झाला शिक्षणाची एक चुकीची व्याख्या मध्यंतरीच्या काळात तयार झाली जगाच्या पाठीवर सगळ्यात तरुण देश म्हणून भारताची आता होतीये आणि हा तरुण जर कौशल्य प्राप्त असेल तर तो, तो सगळ्या जगावर एका वेगळ्या पद्धतीनं अगदी राज्य करू शकतो अशी परिस्थिती पुढच्या दहा वर्षात निर्माण व्हावी यादृष्टीनं सगळ्या जगाला मानवी मनुष्यबळ देण्याचा भारत सरकारचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये शिक्षण संस्था म्हणून आम्ही सहभागी आहोत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे खरं म्हणजे निमित्त आहे योगायोगानं आज माझा वाढदिवस एकोणीस डिसेंबर ह्या कालावधीत येतो आहे आम्ही राष्ट्रचेतना शिबिराची रचना आठवडाभर आम्ही या युवकांमध्ये चैतन्य निर्माण करून त्यांना विविधांगी निपुण करणं नेतृत्व विकसन देणं अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची आम्ही रचना केली आहे आणि त्या कार्यक्रमात योगायोगानं माझा वाढदिवस आला आणि म्हणून तो या पद्धतीने साजरा आहे माझं वाढदिवस हे केवळ निमित्त आहे पण राष्ट्रचेतना हा या सप्ताहाचा आणि आझादीच्या अमृत महोत्सवाचा मूळ गाभा युवकांपर्यंत पोहोचावा आणि एक नवीन भारत निर्माण होण्यासाठी आस्थानी प्रयत्नशील राहावं म्हणून या सगळ्या कार्यक्रमांची रचना आहे धन्यवाद युवक युवक हे देशाचे आधारस्तंभ असतात आणि या युवकांप्रती आस्था बाळगून आस्था फाउंडेशनच्या वतीने रोजगार केंद्रित अभ्यासक्रमांचे विविध शिबिरं आणि असे कार्यक्रम राबवून या ठिकाणी आस्था फाउंडेशन युवकांना मदत करत आहे आपल्यासोबत आहेत या आस्थाचे केंद्र प्रमुख आणि समन्वयक गाडे सर तर सरांकडून जाणून घ्या सर आता पर्टिक्युलरली या कॅम्पसमध्ये विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे तर थोडंसं त्या कार्यक्रमांबद्दल आपण सविस्तर सांगावं बाय आपण आत्ताच्या कोविडसारख्या जो काही संसर्गजन्य रोग पसरत आहे त्याच्यामुळे बरेच वेळा लॉकडाऊन वगैरे झालेला आहे मागच्या काळामध्ये शैक्षणिक नुकसान मुलांचं झालेलं आहे त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आता जेव्हा त्याच्यावर लसीकरण वगैरे आलेलं आहे आणि हळूहळू ही शैक्षणिक वाटचाल सुरू झाली मग त्याचा आम्ही एक मोठी सुरुवात म्हणून आम्ही या ठिकाणी कौशल्य विकासाचे जे कार्यक्रम आहेत त्याची सुरुवात केलेली आहे तसेच त्याबरोबर आ, आ, कला शे शेतीविषयक माहिती आणि टेक्नॉलॉजीविषयक माहिती मुलांना व्हावी याच्यासाठी हा आम्ही एक छोटासा महोत्सव या ठिकाणी नितीनजी शेटेसरांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ठेवलेला आहे आमचे जितेश चापची सर आमच्यासोबतच आहेत तसेच आमची टीम सगळी सोबतच आहे यांनी खूप परिश्रम घेऊन हे सगळे या कॅम्पसमध्ये कोणत्या कोणत्या शिबिरांचं आयोजन आहे म्हणजे आता गांडूळ खता संदर्भामधली माहिती पाहिली त्यासोबत आणखी काय आहे बरं आपण गांडूळ सोबतच आपण सोलार टेक्नॉलॉजी जे तंत्रज्ञान आहे ते मुलांना कसं काम करतं आणि इथून पुढे सोलार टेक्नॉलॉजीचा कसा प्रसार करायचा याच्या संदर्भात आपण इथं माहिती देणारा कार्यशाळा ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण मोफत रोगनिदान शिबिरही ठेवलेलं आहे आणि मुलांना एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी देशभक्तीपर गीतांचा स्पर्धात्मक कार्यक्रम आपण या ठिकाणी हा फाउंडेशन ही युवकांसाठी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते युवकांना सक्षम बनवण्यासाठी तरी आस्था फाउंडेशनचे काम करणारे काही व्हॉलंटियर्स यूथ वर्कर्स आपल्यासोबत आहेत त्यांच्यापैकी एका व्हॉलंटिअर्ससोबत आपण चर्चा करतो तर कसा अनुभव आहे आस्थासोबत एक यूथ व्हॉलेंटिअर म्हणून काम करण्याचा सा काय सांगाल याबद्दल आस्था कौशल्य विकास केंद्र हे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी खूपच उत्तम पद्धतीने कार्य करत आहे तसेच आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून किंवा हे जे सरकारने धोरण ठेवलेलं आहे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो तरुण आहे तो स्वावलंबी व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आस्था कौशल्य विकास केंद्राअंतर्गत टेलर असेल थेरपिस्ट असेल किंवा डाटा एंट्री ऑपरेटर असेल त्यानंतर कोरोना फ्रंटलाईन वर्कर असेल अशा विविध कोर्सेसच्या माध्यमातून हे आस्था कौशल्य विकास केंद्र हे खूपच छान पद्धतीने कार्य करत आहे आणि ग्रामीण भागातील तस... प्रक्रियेमध्ये तुमच्या कामाचं स्वरूप काय तुम्ही कशा पद्धतीचं काम करता आम्ही हे जे संस्थेस्वरू हे जे कार्यक्रम चालतात किंवा हे जे कोर्सेस चालतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं किंवा जे काही हेल्प असेल किंवा जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतील त्यांच्यामध्ये त्यांना मदत करण्याचं कार्य करतो त्याचबरोबर त्यांच्या हे जे कोर्सेस आहेत ते समजून घेतो आणि आम्हीही त्याचा उपयोग तर बलसागर भारत हो विश्वात शोभणी राहो अशा स्वरूपाचं कवन खूप स्फूर्तीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये गायलं जातं तर अशा प्रकारचा एक हेतू ठेवून इथल्या युवकांना अधिकाधिक पद्धतीने सक्षम करण्यासाठी आस्था फाउंडेशन हे सातत्यानं काम करत आहे त्या त्यांच्या या कामाचं समाजातील जवळपास सगळ्या स्तरातून कौतुक होताना दिसतंय मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर